मामा नमस्कार। नमस्कार, तुमचा परिचय सांगा। मी आनंद गोपाळ दामू पागल, राहणार काळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। तुमच्याकडे असणार हा खोड तुम्ही विकत घेतलाय का घरचा आहे? हा खोड विकत घेतलाय। कुठून घेतला? खरसुंडी यात्रेतन। हा खोड कशासाठी घेतला तुम्ही? हा शर्यतीसाठी घेतलाय, शर्यती शेतीसाठी। म्हणजे तुम्ही शर्यत शेतीचं दोन्ही काम करता? ह्या शर्यत साठी खोंड घेतला, या खोंडात तुम्हाला काय काय दिसलं की शर्यतीसाठी हा योग्य आहे म्हणून? त्याच्या अवयवांचं जरा त्याच्या गुणधर्माचं वर्णन सांगा मला। तुमच्या खोंड बरोबर आहे काय? खोंडा ताणात असल्यामुळे आदत खोंडाला बिन शिकलेला खोंड घेऊन आम्ही शिक्षण देऊन पुढे आम्ही शर्यतीसाठी हाकतो आणि शेतीसाठी हाकतो। म्हणजे दोन्ही कामासाठी तुम्ही हा खोंड वापरता? या खोंडाचा प्रकार कोणता आहे? खोंडाचा प्रकार आहे पांढरा आणि मिक्स कलर आहे। मिक्स कलर मध्ये जास्त करून कोणत्या प्रकारचा खिलार हा शर्यतीला किंवा शेतीला चालतो? जास्त प्रकार कलर कोणता चालतो? कोसा, पांढरा, कोसा जास्त चालतो। कोसा, त्याला दुसरं नाव काय? धनगरी कोसा खिलार म्हणता येईल का? खिलार कोसा म्हणते। तर मामा, तुम्ही जे यात्रेत आला ती खाली खोंड हा खरेदी केला, त्या यात्रेबद्दल जरा माहिती सांगता का? यात्रा दर वर्षा परा जास्त कोरोना काळामुळे जास्त जरा मोठी भरली आणि लहान खोडाची विक्री जास्त झाली। मोठी यात्रा आहे। म्हणजे आज यात्रा फुटली आहे का यात्रा अजून आहे? यात्रा आता फुटायला लागलेली आहे। आज 2 वाजेपर्यंत यात्रा पूर्ण फुटेल पण आता सध्या तर आहे का? आहे, थोड्या निम्मे आहे, 50% आहे। किती प्रकारचे जनावर येतात यात्रेला मामा? यात्रेला हर प्रकारचे जनावर भरपूर याच्यातनं येते। बरं, येणारी माणसं मंडळी खिलारप्रेमी ही कोणत्या भागातून येतात जरा थोडं सांगता येईल का? सातारा पुणे कर्नाटक विजापूर ह्या साईडचे पूर्ण म्हणजे हर जिल्ह्यातले हर तालुक्यातले। म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून मंडळी खिलारप्रेमी या यात्रेत येतात? ती सर्व मंडळी किंवा त्यातली काय मंडळी तुमच्यापर्यंत आलेत का? हो, आलेत की। तुम्ही खरेदी करण्यासाठीच आला होता का विक्री करण्यासाठी सुद्धा आला होता? मोठी विकून आम्हाला बारकी खोंड घ्यायचा आम्हाला छंद असल्यामुळे आम्ही आलो। मामा, मोबाईल नंबर परत एकदा तुमचा सांगा आणि पत्ता सांगा आणि नाव सांगा सुरुवातीला। आनंदा दामू पागल, मुक्काम पोस्ट काळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 88 84 44 15 54। मामा धन्यवाद, तुम्ही नादखोळा परिवाराला आणि खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनलला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे।